कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने अतिद्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या वसतिगृहात स्वॅब सेंटर सुरू केलं असून एकूण 179 नागरिकांनी याच ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन केलं आहे, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय झालेली आहे. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठातील हॉस्टेलला जिल्हा परिषदेच्या वतीनं कोरोना हॉस्पिटल करण्यात आलं आहे. यासाठी 187 सुसज्ज खोल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. सध्या बाहेरून आलेल्या इतक्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं असून एकूण 450 लोकांची क्वारंटाईनची नियोजित व्यवस्था करण्यात आली. किणी आणि उदगाव अंकली टोलनाक्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या आणि हातकणंगले तालुक्यातील रहिवासी असलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. सीपीआरमधील गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आणि लोकांचा त्रास वाचावा यासाठी रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेण्याची व्यवस्था इथंच करण्यात आली आहे. स्वॅबचे नमुने सीपीआरला पाठवले जात आहेत. आज संध्याकाळपर्यंत 150 अधिक स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांना याच ठिकाणी निर्माण केलेल्या अलगीकरण कक्षात राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर उत्तम मोहनबद्ने आहे. सध्या मी प्रभारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कामकाज जिल्हा परिषद कोल्हापूरला पाहत आहे. संजय गोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही सध्या कोविड हेल्थ सेंटर चालू केलेलं आहे. कोविड हेल्थ सेंटरमध्ये आपल्याकडं जवळजवळ 450 लोकांची ठेवण्याची कॅपॅसिटी आहे. त्या कॅपॅसिटीमध्ये सध्या आम्ही मागच्या 3-4 दिवसामध्ये हे जे फंक्शनिंग झाल्यानंतर 179 लोकांना आता आम्ही इथं ॲडमिट केलेलं आहे. जे लोक टोल नाक्यावरून किंवा बाहेरून आलेले आहेत लोक किंवा अडकलेले लोक आहेत त्यांना आम्ही इथं त्यांचं एक स्क्रीनिंग करतो आहे प्राथमिक धर्तीवरती. त्यानंतर मग त्यांची लक्षणं असतील किंवा त्यांना काही कॉन्टॅक्ट हिस्ट्री असेल किंवा त्यांच्यामध्ये रेड झोनची काही हिस्ट्री आहे का, हे सगळं विचारल्यानंतर आम्ही त्याचा निर्णय घेऊन त्यांना आम्ही ॲडमिट करण्याचा निर्णय घेत असतो. त्यानंतर त्यांना ॲडमिट केल्यानंतर आम्ही स्वॅबची पण इथं घ्यायची व्यवस्था केलेली आहे. तर स्वॅब घेताना आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करायला लागतं स्वॅबसाठी ICMRला. तर ICMRचे रजिस्ट्रेशन करून आम्ही आत्ता जवळजवळ पहिल्या धर्तीवरती 23 नंतर 63 असे सॅम्पल घेतलेले आहेत. आज मी सॅम्पल घ्यायची तयारी केलेली आहे. तर हे सॅम्पल आम्ही CPRला पाठवतो. CPRमध्ये त्यांचे रिझल्ट आल्यानंतर आम्ही पेशंटचं स्क्रीनिंग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे रिझल्ट आल्यानंतर आम्ही त्यांना ॲडमिट ठेवायचं का सोडायचं आम्ही निर्णय घेणार आहे.